नमस्कार, निर्मलाच खाद्य संस्कृतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत रताळ्याचे घारगे किंवा रताळ्याच्या घारी. यासाठी इथं मी 1/2 किलो रताळी घेतलेत. रताळी पाण्यामध्ये बटाटे उकडतात त्या पद्धतीने उकडून घेतलेत. त्याचबरोबर 2 वाटी गूळ. गूळ आणि रताळ्याच्या मिश्रणामध्ये मावेल एवढं खवासं पीठ. सर्वप्रथम रताळ्याच्या साली काढून रताळी छान खिसून घ्यावी. रताळी खिसून झाल्यावरती गूळही खिसून घ्यावा. यानंतर खिसलेले हे रताळे आणि गूळ एकत्र करून एक चिव करून घ्यावेत. हे मिश्रण मळत असताना आपल्याला यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये, कारण रताळी आपण उकडून घेतले त्यामुळे त्याच्यामध्ये थोडा पाण्याचा अंश असतो आणि गूळ त्याच्यामध्ये सहज विरघळलाही जातो. इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण किती पातळ झालंय. पाण्याचा बिलकुल वापर केला नाही तरी ते इतकं पातळ झालंय. या मिश्रणामध्ये गूळ पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे. छोट्या छोट्या गाठी जर गुळाच्या राहिल्या असतील तर त्या हातानंच मॅश करून घ्यायच्या. आता या मिश्रणामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकूयात. मीठ मिसळल्यानंतर गव्हाचं पीठ लागेल तसं थोडं थोडं या मिश्रणामध्ये आपण घालूयात. या मिश्रणाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे, त्यामुळं पीठ अंदाजानेच घ्यायचं. लागेल तसं पीठ आपल्याला मिश्रणामध्ये ॲड करत राहायचं आहे. इथे मिश्रण अजूनही पातळ वाटतंय त्यामुळे मी थोडं अजून पीठ ह्याच्यामध्ये ऍड करते. मिश्रणाचा घट्ट गोळा मळून तयार झालाय. याच्यावरती आपण थोडासा तेलाचा हात फिरवून घेऊयात. मळलेला हा गोळा आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचा आणि नंतर याचे घारगे तयार करायला घ्यायचे. 10 मिनिटांनंतर एका प्लास्टिकच्या पेपरवरती थोडासा तेलाचा हात लावून मळलेल्या मिश्रणाचा छोटा गोळा घारगे लाटण्यासाठी घ्यायचा. लाटत असताना मधून मधून घारग्याची साईड बदलायची, म्हणजे दोन्ही बाजूंनी घारगा व्यवस्थित एकसारखा लाटला जाईल. परफेक्ट शेपसाठी झाकणाच्या मदतीनं आपण इथं घारग्याला आकार देऊन घेऊयात. इथे आपले घारगे तळण्यासाठी तयार आहेत. तापलेल्या तेलामध्ये मध्यम आचेवरती घारगे छान गोल्डन ब्राऊन कलर मध्ये तळून घ्यायचे.
तर असे हे करायला अतिशय सोपे रताळ्याचे खारके तळून छान गोल्डन ब्राऊन कलरमध्ये खाण्यासाठी तयार आहेत, तेव्हा ही रेसिपी नक्की करून पहा।